एवरीवन आणि नमस्कार मंडळी. आज आपण पियुष हे सरबत बनवणार आहोत. तर हे दह्यापासून बनवलेलं पेय आहे जे खास उन्हाळ्यामध्ये बनवलं जातं. चला सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला. तर हे पियुष सरबत बनवण्यासाठी इथं आपण दही घेतलेलं आहे. तर हे दही आहे 125 ml म्हणजे हाफ कप एवढं. तर हे मी डिरेक्टली मिक्सरमध्ये टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे 1.5 टेबलस्पून एवढी साखर. जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण वाढवावं लागेल. तर इथे मी ही 1/2 टेबलस्पून टाकला. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला 1/8 TSP एवढा लिंबाचा रस. जर 1 कप दही घेतलं तर 1/4 TSP एवढा टाकावा लागेल. आणि आपण हे मिक्सरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता एका बाउलमध्ये हे काढून घेत आहे. त्याच्यावरती आपल्याला थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. जायफळमध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि हे नॅचरल पेनकिलर आहे. थोडंसं आपल्याला केशरसुद्धा टाकायचं आहे कारण की पियुष ह्या सरबतामध्ये केशर टाकतात. तसंच हे आता घुसळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडासा पिवळा रंग टाकू शकता. केशरचं इन्सेन्स टाकलं तरीही चालेल. घुसळल्यानंतर आपण सर्व करताना याच्यामध्ये ग्लासमध्ये टाकणार आहोत आईस क्यूब आणि वरती हे दह्याचं जे पियुष सरबत बनवलं आहे ते टाकणार आहोत. याला पुन्हा आपण गार्निश करताना थोडंसं केशर आणि थोडंसं जायफळवरती किसून टाकायचं. तर उन्हाळ्यामध्ये हे ड्रिंक्स नक्की बनवा. समर स्पेशल बऱ्याच रेसिपी अपलोड आहेत. तर अशा प्रकारे आपलं इथं हे पियुष नावाचं दह्याचं पेय बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.